घरातलं भंगार विकलं तरी चार पैसे हातात पडतात, पण सोलापुरातील एका शेतकऱ्याला कांदा विकण्यासाठी व्यापाऱ्यालाच पैसे द्यावे लागलेत। काय घडलंय नेमकं पाहूयात। सोलापुरातला कांदा शेतकरी मेटाकुटीला। कांद्याला कवडी मोल भाव, उलट व्यापाऱ्यालाच द्यावे लागले 567 रुपये। कांदा विकून पैसे हातात पडण्याऐवजी उलट व्यापाऱ्यालाच पदरचे पैसे द्यायची वेळ सोलापूरच्या शेतकऱ्यांवर आली आहे। परमेश्वर जाधव हे करमाळा तालुक्यातील शेतकरी सोलापूर एपीएमसी मध्ये कांदा विकण्यासाठी आले। वाहतूक, तोलाई, हमाली या सगळ्याचे झाले 1376 रुपये। कांद्याला 1 ते 3 रुपये भाव मिळत असल्यानं कांद्याचे झाले 809 रुपये, म्हणजे जाधवांना मिळाले 567 रुपये। सोप्या भाषेत सांगायचं तर जाधवांना खिशातून 567 रुपये द्यावे लागले। माझा इकायला कांदा नेला होता सोलापूरला, 21 गोण्या होत्या, त्यातनं मला काही माझ्या पदरून उलट त्यांना मी 500 रुपये पदरचे दिले। आत्ता पतोर कांदा मला पिकवायला 30,000 रुपये खर्च आला। मी पद आत्ता पतोर मला एकही रुपया मोबदला मिळाला नाही। मी आत्ता येताना ती त्यांना 500 रुपये देऊन आलो। कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटची चर्चा आणि अवकाळी पाऊस या दोन कारणांमुळे सोलापूर एपीएमसीत कांद्याची आवक प्रचंड वाढली आहे। परिणामी कांद्याचे भाव पडले। एका शेतकऱ्याला तर तोलाई हमाली वजा करून अवघे 13 रुपये सुटले। 20 तिकी घेऊन आलेलो आहे, ते 150-200 रुपयानं भाव मिळालाय। परवडत नाही, पण आता नाही इलाजानं देऊन जायची पाळ्याली। जायला तिकीट सुद्धा नाही, आता जायला मिळत नाही। खर्च 15,000 रुपये झाला यात्रा। कधी पाऊस, कधी दुष्काळ, तर कधी कोरोनाचा नवा व्हेरियंट। शेतकऱ्यांना होणारा मनस्ताप काही संपायचं नाव घेत नाहीये। यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आलाय। विश्वभूषण लिमयेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।